आज कार्तिकी एकादशी आहे आणि ज्याप्रमाणे पंढरपूर येथे उत्साहात कार्तिकी एकादशी साजरी केली जाते त्याचप्रमाणे आज आपण पुण्यातील विठ्ठलवाडी या ठिकाणी आहोत आणि माझ्या पाठीमागे विठ्ठल रुक्मिणी माताचं मंदिर आहे आणि हे मंदिर पुण्यातील प्रति पंढरपूर असं समजलं जातं आणि या ठिकाणी महिला मंडळ खूप मोठ्या संख्येने आलेले आहेत दर्शनासाठी आलेले आहेत आपण या महिला मंडळींशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काय एवढं ऊन लागतंय आणि घाम आलेला आहे तुम्हाला तरी हे दर्शनासाठी एवढं उन्हात थांबलाय हो मनात भाव आहे आणि आज कार्तिक एकादशी असल्यामुळे विठ्ठल प्रति पंढरपूर आहे म्हणून दर्शन आलोय विठ्ठल रामकृष्ण हरी काय सांगाल किती उशीर झालं दर्शनाला थांबला एक 5-10 मिनिट झाले आपल्या बरोबर हे बाबा आहेत ते नरेगाव वरून आलेला आहात तुम्ही दर्शनासाठी काय सांगाल भागवतधर्म प्रचार श्री समर्थ माऊली ज्ञानराज जगद्गुरु तुकोबाराय आणि त्यांच्याप्रमाणे त्रैलोक्याचं दैवत पंढरी परमात्मा भगवान हे प्रति पंढरपूर आहे ज्यांना पंढरपूर करता येत नाही त्यांनी जवळच्या पंढरीला यायचं असतं आवघीचे तीर्थे घडली किंवा चंद्रभागा डोळा देखल्या आवघीचं पापे गेली दिंगत्रा भूवैकुंठ पंढरी देखल्या अवघ्या संता एक वेळ भेटी पुंडलिक दृष्टी देखल्या तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखल्या म्हणून जीवनाच्या सार्थकासाठी जीवन सार्थकण्यासाठी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलंच पाहिजे जीवाचं ते आद्य कर्तव्य आहे माझ्या मणीची आवडी पंढरपुराने येणेगुडी माऊली ज्ञानराज म्हणले तशी तुम्हाला सुद्धा त्या पंढरीची आस आहे इस्लाम संत ज्ञानेश्वर माऊली दिंडी प्रासादिक हरिपाठ मंडळ भजनी मंडळ तुमच्या आमच्या सेवेसाठी मंडळी नरेगावहून आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा अत्यंत प्रेमानं हा भजनाचा लाभ लुटलेला आहे हे भजन तुका म्हणे ते भजनाप्रमाणे काय थोरपण महाराज म्हणाले भजनासाठीच नरदे आहे म्हणून तुमच्या आमच्या बाबतीबाबतीत सर्वांनी भजन केलं पाहिजे आणि असं मला वाटतं की जीवनामध्ये पांडुरंगासारखं दैवत नाही ज्ञानोबा तुकोबासारखे संत नाही आईबाबासारखं दैवत नाही म्हणून प्रत्येक संसारी जीवानं आपल्या आईबाबाची सेवा केली पाहिजे मुलांनी मुलींनी आणि आपल्या जीवनामध्ये आपलं सार्थक केलं पाहिजे हे दोन शब्द आपण पाहू शकता की असं भक्तिमय वातावरण या ठिकाणी आहे अजिंक्य धायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे